नमस्कार, बोल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। विठ्ठलराव सोनू यांच्या भाग क्रमांक एक या मुलाखतीमध्ये त्यांची लहानपणापासूनची आवड, सामाजिक सेवेमध्ये कसे अर्पण झाले आणि त्रिमासिक कसे निर्माण झाले याविषयी जाणून घेतले। आणि आता भाग क्रमांक दोन या मुलाखतीमध्ये त्यांच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग, त्यांची आवड आणि अण्णाभाऊ साठे पुरस्कार भेटल्यानंतर त्यांची वाटचाल याविषयी जाणून घेऊया। सामाजिक कार्याची सुरुवात साधारणतः 1962 SSC झाल्यानंतर सुरुवात झाली, कारण 1968 आम्ही स्वर्गीय लालबहादूर शास्त्री शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करून त्या ठिकाणी अण्णाभाऊ भाऊराव पाटलांच्या नावे त्या ठिकाणी, कारण त्यांची जमीन होती, त्या जमिनीवर ती बालवाडी सुरू केली। आणि आजही त्या ठिकाणी आता बालवाडीचं अनुदान शासनाने काढून घेतलं की किंबहुना बालवाड्या बंद केल्यामुळं अनुदान बंद झालं। अनुदान बंद झाल्यानंतर बालवाडी बंद झाली। आज त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे वाचनालय म्हणून सुरू करण्यात आलं आणि जवळजवळ त्या ठिकाणी 2000 पुस्तकं त्या ठिकाणी त्या स्लम एरियामध्ये मोठी प्रशस्त अशी लायब्ररी सुरुवात करण्यात आलेली आहे। हा आमचा 1968। त्याच्यानंतर नोकरी करत असताना 1971 मी स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आलो, म्हणजे बॉम्बे इंजिनियर्स ग्रुपमध्ये 8 वर्षाची जी सर्व्हिस होती सिव्हिलियन स्कूल मास्टर, ती सोडल्यानंतर 1971 ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये मी अन्वेक्षक म्हणजे इन्व्हेस्टिगेटर म्हणून नोकरीला सुरुवात केली। ते करत असताना ट्रायबल एरिया जो आहे, ही 7 ते 8 जी ट्रायबल एरियातली जी जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये सतत एक इन्व्हेस्टिगेटर म्हणून प्रवास करावा लागायचा। आणि त्या ठिकाणची आदिवासींची दयनीय स्थिती पाहिल्यानंतर खरंच वाटायचं की आपण त्या मानाने ही शहरी मंडळी फार सुखी हवं, त्या लोकांना कुठल्याही प्रकारच्या सवलती नसताना ही माणसं जगत आहे। त्या ठिकाणी मग असताना एकच माझ्याकडून म्हणजे त्या युनिटमध्ये काम करत असताना एक चांगली गोष्ट झाली की आश्रमशाळेचा सर्वे माझ्याकडून झाला गेला। आश्रमशाळा ही जी कल्पना त्यावेळेस 1971-76 दरम्यान ती सुरू झाली आणि 5000 लोकवस्तीचं एखादं ठिकाण पाहायचं आणि त्या ठिकाणी आश्रमशाळा सुरू करायची की जी आश्रमशाळा मुलांना पहिलीपासून ते 12वीपर्यंतचं शिक्षण मोफत आणि बाकीच्या सर्व गोष्टी त्यांना अनुकूल असतील, ते जेवण खाण राहण्याची अशी सोय अशा पद्धतीचा त्या आश्रमशाळेचा प्रोजेक्ट त्यावेळी सुरू करण्यात आला। दुसरा प्रोजेक्ट जो होता त्याच ठिकाणी हे जे विना अनुदानित जे वसतिगृह आहेत महाराष्ट्रातली, जे अनुदानित वसतिगृह आहेत त्या वसतिगृहाचा सर्वे करताना हे निरनिराळे जी वसतिगृह अनुदानित निरनिराळ्या जिल्ह्यातली पाहायला मिळाली। त्यानंतर त्या अनुदानित वसतिगृहामध्ये ज्या दिलेल्या गेलेल्या सवलती आहेत त्या अत्यंत अपुऱ्या असल्याची जाणीव त्यावेळेस फार प्रकर्षाने झाली। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की हे करत असताना जे त्या ठिकाणी असणारे अधीक्षक वगैरे ते कशा पद्धतीने मुलांशी वर्तणूक असते त्यांच्याशी, किंवा जर जिव्हाळ्याचे संबंध नसतील तर मुलं त्या ठिकाणी टिकत नसल्याची एक जाणीव झाली। तर जो अधीक्षक असेल किंवा गृहपाल असेल तो त्यांच्याकडे त्या मुलांच्या प्रती प्रेम असलं पाहिजे। ग्राहक पाहणी करत असताना हे प्रकर्षाने जाणवलं की मुलांना ज्या सोयी सवलती शासनाकडून दिल्या जातात त्या पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याची एक जाणीव झाली। दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ज्या अधीक्षक असतील किंवा गृहपाल असतील ते जर आत्मीयतेने प्रेमाने जर मुलांशी संवाद साधत नसतील तर त्या ठिकाणची मुलं टिकणं किंवा त्या ठिकाणची मुलांची प्रगती होणं थोडंसं अशक्य होतं। आणि काही मुलं मग अशा अवस्थेमध्ये जर थोडीशी त्रासदायक अशी परिस्थिती निर्माण झाल्यास आपलं शिक्षण किंबहुना ते वसतिगृह सोडून जात होते याची जाणीव झाली। या संबंधाने जो आहे तो सर्वे संपूर्ण महाराष्ट्राचा जाऊन त्या महाराष्ट्र शासनाला ते रिपोर्ट्स आम्ही पाठवले। तर या दोन गोष्टी त्या ट्रायबल रिसर्च सिस्टममध्ये चांगल्या झाल्या। दुसरी गोष्ट त्यानंतर मी एक गृहपाल म्हणून इंटरव्ह्यू दिला आणि 1976 गृहपाल म्हणून माझी पहिली पोस्टिंग जी आहे ती उस्मानाबादला झाली। उस्मानाबादला अशी ठिकाणी झाली की ज्या ठिकाणी फक्त शेल्टर होतं मुलांना पण बाकीच्या कुठल्याही गोष्टी नव्हत्या, त्यांना शौचालयासाठी किंवा बाकीच्या सर्व गोष्टींसाठी बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून राहावं लागत असं, वावरामध्ये शौचालय जावं लागत असं, बसायला देखील जेवणासाठी ती त्यांना कुठलेही साधनं नव्हती, मुलं मातीत बसून जेवण करत होती। अशी अवस्था पाहिल्यानंतर एक थोडंसं वैषम्यही वाटलं आणि यांच्यासाठी भरपूर आपल्याला काहीतरी करता येईल अशा पद्धतीने मग त्या ठिकाणी माझी पहिली गृहपालाची जी आहे ती सुरुवात झाली। मग त्या ठिकाणी मुलांना पाठ बसण्यासाठी
नंतर संध्याकाळी आम्ही हॉलीबॉल खेळत होते. हॉलीबॉल आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यापर्यंत मुलांना घेऊन जाण्याचा जो प्रयत्न केला आणि निर्णय टुर्नामेंट्समध्ये आम्ही हॉलीबॉलच्या स्पर्धा वगैरे घेतल्या. त्यानंतर निर्णय पद्धतीने मुलांना ज्या शासनाच्या सोयी सवलती आहेत त्या पूर्ण पावणे किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक मिळतील अशा पद्धतीचा प्रयत्न झाला. त्यानंतर 1978 मी संत ज्ञानेश्वर होते. महाराष्ट्रातील एक क्रमांक एकचं वसतिगृह जे आहे ते की ज्या ठिकाणी मेडिकल आणि इंजिनिअरिंगची मोठ्या प्रमाणात मुलं जे आहे ती उच्च शिक्षित अशी होती. उच्च शिक्षित या अर्थाने की अगदी स्कॉलर मुलं, मेरिटची मुलं की ज्यांना 70-80% असे मार्क्स मिळालेले मुलं इंजिनिअरिंग आणि मेडिकलला येत होते. आणि या मुलांचं संगोपन करण्याचं किंवा त्यांना मदत करण्याचं एक साधन मला मोठ्या प्रमाणात मिळालं. आणि ते मिळत असताना मला त्यांच्याबरोबर राहण्याची संधी मिळाली. एक तरुणांच्या बरोबर, विद्यार्थ्यांच्या बरोबर राहत असताना आपणही एक विद्यार्थी आहोत या दृष्टिकोनातून मग LLB वाटचाल माझी सुरू झाली की आपणही हे करत असताना एक LLB करायला काहीच हरकत नाही. आणि विद्यार्थ्यांबरोबर विद्यार्थ्यांचं वागत मी 1999 त्या ठिकाणाहून रिटायर झालो. आणि रिटायर झाल्यानंतर 2001 मग कृतज्ञता त्रयक मासिकाला सुरुवात केली. दिनांक 15 फेब्रुवारी 2019 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराच्या वेळेस नामदार पंकजा मुंडे, नामदार गिरीश बापटजी, नामदार बडोले आणि त्याचप्रमाणे नामदार दिलीपजी कांबळे हे सर्व उपस्थित असताना त्यांच्यासमवेत एखादा पुरस्कार मिळण्याचा एक मिळत असताना थोडेसे धन्यता वाटली की आज आपण जे या आजपर्यंतचे वाटचाले जे सामाजिक कार्य केले किंवा जे गोरगरीब वंचितांसाठी जे कार्य करत आलो, प्रामुख्याने शैक्षणिक विभागात जे मोठं कार्य केलं याचीच आपल्याला पावती मिळाल्याचं एक समाधान वाटलं. गायनाची आवड ही मला साधारणतः 6वी 7वीला मी कॉर्पोरेशनच्या 47 नंबर शाळेत वाकडेवाडीला असताना त्या ठिकाणी जे ढमढेरे गुरुजी होते त्या ढमढेरे गुरुजींनी मला थोडंसं प्रोत्साहन दिल्यामुळे आणि निरनिराळ्या शाळेने कार्यक्रमामध्ये मला प्रोत्साहन दिल्यामुळे मला थोडंसं गाण्याचा छंद लागला. त्यानंतर मी ज्या हॉस्टेलमध्ये राहत होतो जवाहरलाल छात्रालयामध्ये त्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांच्यामध्ये देखील 15 ऑगस्ट 26 जानेवारी किंवा निरनिराळ्या जयंतीच्या निमित्ताने जे छोटे मोठे कार्यक्रम होत होते त्या अधीक्षक पांढरबळे होते. मी पांढरबळ्याला देखील एक आवाजाची चांगली देणगी होती. त्यानंतर लोकशाहीर दीनानाथ साठे हे शाहीर झाले पुढे नंतर निवृत्तीनंतर एक आज मोठे शाहीर आहेत. ही मंडळी सर्व सान्निध्यात असताना थोडासा छंद जोपासला गेला आणि मी मला वाटतं साधारणतः 75 ते 80 दरम्यान आकाशवाणीवर लोकगीतं गायला सुरुवात केली. तो एक आमचा जो संच होता तो नंतर माझी ट्रान्सफर बाहेर गावी झाल्यामुळे तो छंद किंवा ती टीम जी आमची होती ती कमी झाल्यामुळे तो एक ग्रुप होता तो कमी झाला. हा छंद जो आहे तो थोडासा जोपासण्याचा प्रयत्न निरनिराळ्या पद्धतीने होत त्या प्रसंगाची एक आठवण म्हणून आज या प्रसंगी मी संत नामदेवांचं जे एक मला आवडलेलं असं जे गीत आहे की त्यांनी परमेश्वराला ज्या निरनिराळ्या उपाध्या दिल्या किंवा परमेश्वराला ज्या स्वरूपात पाहिलं गेलं अशी एक असा एक अभंग आहे. तो अभंग मी थोडासा प्रमाणात आपल्याला दाखवतो. तू माझी माऊली मी हो तुझा ताना. तू माझी माऊली मी हो तुझा ताना. सोडी पाना ताना पांडुरंगे सोडी पाना ताना पांडुरंगे. तू माझी माऊली मी हो तुझा ताना. तू माझी गाऊली मी तुझे वासरू मी तुझे वासरू. तू माझी गाऊली
मी हो तुझे वासरू। पुरस्कार मिळाल्यानंतर आभार असे कुठल्या एका व्यक्तीचे एका संस्थेचे अशा प्रकारे न मानतात। 1955 साली माझ्या वडिलांचं म्हणजे आमच्या वडिलांचं छत्र यायचं। 55 साली आम्ही जवळजवळ पोरके झाल्यासारखं झाल्यानंतर ज्या ज्या व्यक्तींनी ज्या ज्या संस्थांनी ज्या ज्या कुटुंबाने या कुटुंबामध्ये आमच्या सोनवणे कुटुंबियांचा फार मोठा हात आहे आणि आम्ही अशी निराधार झालेली दोन्ही तिन्ही माणसांना जो ज्यांनी आम्हाला आधार दिला ज्या ज्या वस्त्यांमध्ये आम्ही नीटच्या वस्त्यांमध्ये स्थलांतर केलं त्या वस्तीमधील लोकांनी जे आम्हाला घासघास भरून आमचं संगोपन केलं अशा सर्व व्यक्ती आल्या। त्यानंतर मी ज्या संस्थांमध्ये कामं केली ज्या शासकीय संस्थांमध्ये कामं केली या सर्वांनी जे मला जे आपुलकीचे एक साथ दिली या सर्वांचं मी अभिनंदन करतो आभार मानतो। यानंतर आता जो पुरस्कारासाठी जे आहे प्रामुख्याने मी या अण्णाभाऊ साठे फाउंडेशनमध्ये आज जवळजवळ 70 म्हणजे विश्वस्त म्हणून काम करत असताना निर्णया प्रकारे या ठिकाणी माझं प्रबोधन झालं मला निर्णया प्रकारे प्रोत्साहन मिळत गेलं आणि ही वाटचाल माझी सुखद झाली। या सर्व मंडळींचं मी शब्दात तर आभार मानणं व्यक्त करणं अवघड आहे परंतु मी माझे जाणीवपूर्वक कृतज्ञतापूर्वक या सर्व मंडळींचा मी आभारी आहे कृतज्ञ आहे धन्यवाद। आज मला व्यक्त करण्याची जी संधी दिली ती गोल महाराष्ट्र न्यूज या चॅनलने दिल्याबद्दल त्या चॅनेलचं आणि विशेषतः आमचे मित्र सनी दादर हे प्रामुख्याने 2-3 दिवसापासून माझे बाईट घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत होते आज त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी देखील विशेषपणे आज तास 1.5 तासाचा जो वेळ माझ्यासाठी व्यक्तिगत खर्च केला याबद्दल मी त्यांचं देखील मनपूर्वक आणि न्यूज चॅनलचं देखील मनपूर्वक आभार मानतो।